कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून रिसोड आणि मंगरुळपीर मध्ये लागणार कडक लॉकडाऊन. वाशिम सह इतर तालुक्यांमध्येही दुपारी 2 नंतर लागणार कडक संचारबंदी. अवैध मार्गाने जिल्हा प्रवेश करणाऱ्यावर आता होणार कडक पोलीस कार्यवाही. विना मास्क डबल सीट आणि रस्त्यावर थुंकल्यास भरावा लागेल 500 रुपये दंड. वाशिम शहरामध्ये सकाळी 8 ते 2 या वेळेतच चालू राहणार दुकाने, दुपारी 2 नंतर शहर होणार पूर्णतः लॉकडाऊन. पाहत राहा वत्सगुल्मलाही, आपली संस्कृती आपला वसा. नमस्कार. आपल्या जिल्ह्यात मागच्या 2 आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. विशेषतः मंगरुळपीर आणि रिसोड या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसत आहे. या प्रसाराची साखळी जर तोडायची असेल तर त्यासाठी लॉकडाऊनचे कठोर नियम लागू करणं आवश्यक आहे. याचा विचार करून पुढच्या 7 दिवसांमध्ये मंगरुळपीर आणि रिसोड या 2 शहरांमध्ये कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या 7 दिवसांमध्ये दूध, भाजीपाला आणि वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकानं व आस्थापना ही बंद राहतील. दूध आणि भाजीपाल्याची वेळ देखील सकाळी 7 ते 10 या वेळेपुरतीच मर्यादित राहील. या वेळेव्यतिरिक्त वैद्यकीय कारणाशिवाय कुठल्याही व्यक्तीला बाहेर पडायला मनाई असेल. त्याबरोबरच कारंजा, वाशिम, मानोरा आणि मालेगाव या शहरांमध्ये पुढच्या 15 दिवसांसाठी दुकानं आणि आस्थापना यांची वेळ ही 8 ते 2 या कालावधीपुरतीच मर्यादित केलेली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी हे कठोर उपाय आवश्यक आहेत. या लॉकडाऊनचा भंग करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील याची आपण नोंद घ्यावी. कोरोनाचा प्रसार हा मुख्यतः जिल्हा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे होत असल्यामुळे जिल्हा बंदीची देखील कठोर अंमलबजावणी उद्यापासून जिल्हा प्रशासन करणार आहे. त्यामुळे वैध ई पास असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला वाशिम जिल्ह्यात प्रवेश करू दिला जाणार नाही. त्याच पद्धतीने वैद्यकीय कारण किंवा वैयक्तिक इमर्जन्सी असल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला वाशिम जिल्ह्याच्या बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. मित्रांनो, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठी हे कठोर उपाय आवश्यक आहेत. आपल्या वाशिमचे नागरिक लॉकडाऊनची अंमलबजावणी करून, लॉकडाऊनचं पालन करून जिल्हा प्रशासनाला साथ देतील याची मला खात्री आहे. धन्यवाद.